ठा बस स्थानकाच्या आवारात पडलेला कचरा या ठिकाणावरून ना उचलण्याचं नावच कोणी घेत नाहीये विघ्नर टाइम्सने मागच्या काही दिवसांपूर्वी या कचऱ्याची बातमी लावल्यानंतर हा कचरा या ठिकाणावरून हटवण्यात आला त्या ठिकाणी आळे ग्रामपंचायतीच्या वतीने बोर्ड देखील लावण्यात आला कचरा टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा बोर्ड लावल्यानंतर देखील बोर्डच्याच खाली लोकांनी कचरा आणून टाकला खरं तर यामध्ये लोकांनी देखील थोडीशी जागरूकता दाखवण्याची गरज आहे आजूबाजूला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी देखील या ठिकाणी कचरा टाकणं कितपत योग्य आहे याचा विचार करणं गरजेचं आहे सध्या सर्वत्र साथीच्या रोगांनी थैमान कोविड कोविडसोबतच डेंग्यू चिकनगुनियासारखे आजार जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत असा असताना देखील असा उघड्यावर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती दिवसभर ये जा करत असते अशा ठिकाणी एवढा कचरा टाकणं कितपत योग्य आहे याचा विचार आता प्रत्येकानं करणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी फ्लेक्सबोर्ड लावून देखील जर या ठिकाणी कचरा टाकला जात असेल तर या ठिकाणी सीसीटीव्ही लावून कचरा टाकणाऱ्यावर लक्ष ठेवण्याची नितांत गरज असल्याचं चित्र समोर दिसतंय ग्रामपंचायत अशा पद्धतीने योग्य ती कठोर कारवाई करण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होताना पाहायला मिळते नागरिक आणि ग्रामपंचायत दोघंही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करतील आणि अशा साथीच्या रोगांमध्ये इतक्या मोठ्या लोकवस्तीमध्ये कचरा टाकणं कितपत योग्य याचा विचार करतील अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स आळेफाटा